स्वराज्य वार्ता मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। बातमी करताची वार्ता स्वराज्याची। प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानाचे पैसे मिळण्याकरिता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने 3 दिवसीय 25 ऑगस्ट पासून राहुटी आंदोलनाला नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत समोर सुरुवात। 3 दिवसीय राहुटी आंदोलन बुधवार दिनांक 25 ऑगस्ट 2021 ते शुक्रवार पासून नगर पंचायत कार्यालय नांदगाव खंडेश्वर समोर आंदोलन सुरू झाले आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मागण्या, प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या लाभार्थी यादीतील 110 लाभार्थ्यांचे उर्वरित शिल्लक अनुदानाचे हमी द्या, प्रधानमंत्री आवास योजनेतील 400 लाभार्थ्यांचे DPR मंजूर आहे त्यांना अनुदानाचे हप्ते त्वरित द्या, 850 प्रस्तावित लाभार्थ्यांचे DPR मंजूर करून प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ द्या, नवीन घरकुल प्रस्ताव सादर करण्यासाठी प्रधानमंत्री योजनेची लॉग इन साइट सुरू करा, अशा मागण्या आंदोलनकर्त्याच्या आहेत। यावेळी आंदोलनाचे नेतृत्व श्याम शिंदे, अब्दुल मोसी, प्रकाश मारोटकर, देवीदास मारोटकर, विनोद गोलाई, कुंडलिक कुंड, गजानन मारोटकर, विजय पेटले, सल्लूभाई, खालिद भाई, प्रवीण पोपळे, द्वारका नेमाडे, कुसुमबाई सोनुने, रामदास नेवासे, कुशाल लोमटे, जगदीश कानोडे यांच्यासह प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी आंदोलनात सहभागी आहेत। दिनेश बामणे, राजेश श्यामसुंदर आदी उपस्थित होते। प्रतिनिधी रवी मारोटकर, स्वराज्य वार्ता, अमरावती। आज प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आमची 3 दिवसीय रावटी आंदोलन सुरू आहे, कारण जे ते चेक रखडले आहे ते चेक आतापर्यंत भेटले नाही। लोक भाड्याचे घरात राहून राहिले, सध्या ते लॉकडाऊनचे कारण ते भाडंही सुद्धा भरू शकत नाही। कमीत कमी 7-8 महिने झाले घर खुलले आहे, पण भाडा भरायला ते भाड्याने सुद्धा राहून राहिले। आपले स्वतःचे घर खोडून जे एक पहिला चेक भेटला आणि दुसरा चेक भेटलाही नाही, ते जे राखडले चेक आहे आम्ही त्यासाठी आज दिनांक 25, 26, 27 3 दिवसीय राहुटी आंदोलन आहे। आमचा म्हणणं आहे की बाबा जे राखडले चेक आहे ते त्वरित वाटप करा, आणि जे उरलेले 410 घर आहे म्हणजे वेटिंगमध्ये तेही उपलब्ध करून त्वरित द्या। मी घरकुल लाभार्थी आहे, राजेंद्र श्यामसुंदर। मोदीजीनं सांगितलं होतं 2022 पर्यंत मी भाडेकरू बी भाड्याच्या घरात राहू देणार नाही। आज 2 वर्ष झाली माझी परिस्थिती अशी, आज 3 दिवसाचं आंदोलन पुरवलं मी राहती, याच्यानंतर जर नाही आलं तर लेकराबाया इथं बसीन, कारण की माझं घर आलं पळाले, भाडं भरणं माझ्यानं होत नाही। हां, तरी त्यांना त्वरित चेक देण्यावर तीव्र आंदोलन होईल। बस